अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे महावितरण कंपनीच्या विरोधात शेतकरी अमरण उपोषणास बसले आहे। लोहारा परिसरातील शेतकऱ्यांवरील होणाऱ्या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी अमरण उपोषणास सुरू केले आहे। या उपोषणाचा आज पहिला दिवस होता। ऐन हंगामात डीपी बंद केल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान या ठिकाणी होत आहे। महावितरण कंपनीने विद्युत रोहित्र सुरू करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश चौधरी, कैलास देशमुख, माधव पवार, गजानन चौधरी, राजेंद्र चौधरी व शेकडो शेतकरी यांनी केली आहे। यावेळी लाईन जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे लोहारा सबस्टेशनचे महावितरण कंपनीचे विद्युत अभियंता सिंधम यांनी येऊन शेतकऱ्यांची समजूत घातली व उद्यापर्यंत ज्यांनी लाईट बिल भरले असेल त्यांचे वीज कनेक्शन चालू करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। लाईट चालू झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। या या साहेब, या बस सर, या साहेब, मोरी आना मोरी दिले वाजे आणि पुढे आव ना। साहेबांनी जवळ जवळ 3 दिवसाच्या अगोदर मी लिहिलं होतं, त्यानंतर मी साहेबांना सांगितलं होतं की मला 3 दिवस लागेल, करणार नाही, मला उपस्थित करायला नाही, त्यामुळे मी उपोषणाला बसलेलो आहे। आता माझ्या मागण्या एवढ्याच आहेत, डीपी कनेक्शन त्वरित चालू करण्यात यावे। त्यांच्या साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे मी बिल भरा, मी बिल भरले नाही साहेब, हे त्याच्यात याचे पावते। बरं चौधरी, मुख्य मागण्या काय आता? डीपी कनेक्शन एक मिनिट ऐकलं, डीपी कनेक्शन त्वरित चालू करण्यात यावे। तसेच लाईट जी रात्रीची देता, रात्रीची न देता जर दिवसा देण्यात आली तर फार उत्तम होईल, कारण रात्रीची जनावरं भरपूर निघतात। आता मला जवळजवळ धरण क्षेत्रामध्ये 4 दिवसाच्या अगोदर 3 फेडचे वाज दिसले होते, संध्याकाळी जवळजवळ 7 ते 7:30 टाईम होता, त्याच्यामुळे शेतात जाण्याची आता हिंमत होत नाही। तर दिवसा लाईट दिली तर परत बरं होईल। तसेच साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे साहेब मला बोलले की कर्मचाऱ्यांची संख्या फक्त जवळजवळ इथे 5च आहे, आणि जर एखाद वेळेस समजा डीपी जळाली तर त्यावेळेस शेतकऱ्या म्हणजे आम्ही तर मदत करतोच, शासनालाही मदत करतो, आम्ही आमच्या कर्मचारी देवी आम्ही बांधव आम्ही त्यांना मदत करतो। डीपी चढवणे उतरवणे वगैरे काही समजा जिओ वगैरे केला वगैरे ते बाकी कामं आम्ही करतो, त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढवली द्यावी। बऱ्याच भागातील डीपी ह्या जवळजवळ 3-3, 4-4 वर्षापासून जळालेल्या आहेत। या डिप्यांची गंमत अशी होती, त्या त्या शेतकऱ्यांचे सुद्धा शेतकरी बांधव ते बिलं भरतात। हो, आता जर गंमत अशी होते की 3 डिप्यांचा लोड ते लाईट वगैरे टाकून म्हणजे वायरी वगैरे टाकून सांग ते कनेक्शनवर टाकतात, जे भरणा वगैरे करतात, परंतु गंमत अशी होते की एका डिपीवर 20 जर सध्या कनेक्शन असेल तिथे 70 मोटारी चालतात, त्यामुळे डिप्या जळण्याचं प्रमाण भरपूर आहे। आता धरण क्षेत्रातली डीपी जवळजवळ आमची वर्षातून जवळजवळ 2 ते 3 वेळेस जळते, आणि प्रत्येक वेळेस आम्हाला साहेब सांगतात की बिल भरा आणि नवीन डीपी घ्या, बंद करून टाकलं। तसेच गुरांचा पाण्याचा हौद भरण्यासाठी लाईट, आता म्हणजे जवळजवळ आता 4 ते 5 दिवस झाले गुरांचा हौद म्हणजे आम्ही विहीर इथून। नमस्कार, महावितरणची परिस्थिती, सध्याची परिस्थिती ही जी आहे खूप डबखाईच गेलेली आहे, आणि जवळजवळ महावितरणवर शेतीचा 70,000 करोडचा कर्ज झालेला आहे। भविष्यात होऊ शकते की परिस्थिती खूप गंभीर येणार आहे, त्यामुळं आम्हाला वरिष्ठ कार्यालय तसा आदेश दिलेला आहे, आपण लोहारा आणि कळमसऱ्याच्या पूर्ण डिप्या बंद केलेल्या नाही, ज्या डिप्यांवर लोकांनी 70% बिल भरलेला आहे जो आम्हाला वरून आदेश आलेला आहे त्या डिप्या आजही चालू आहे, पण ज्या डिप्यांवर एकही बिल भरलेलं नाही किंवा 70%च्या कमी भरलेला आहे वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार आपण त्या बंद केलेल्या आहेत। माझी अशी विनंती आहे की तुम्ही जर बिल जर भरले तर त्वरित लाईट चालू होईल, आणि वरून एक नवीन स्कीम आलेली आहे शासनाची एजी पॉलिसी 2020, त्यामध्ये जर तुम्ही जर बिल जर भरले त्याच्यामध्ये तुम्हाला 40% फक्त बिल भरायचे आहे, 60% शासनाने माफ केलेले आहे। तर मित्रांनो, आज जर कंपनी जर राहिली तर सगळं काही व्यवस्थित होईल, पण परिस्थिती एवढी गंभीर आहे की आज वीज आम्हाला पण घ्यावं लागत आहे, आम्ही बाहेरून वीज घेतो परंतु महावितरणकडे बाहेरून वीज घेण्यासाठी अजूनही पैसा नाही आहे, त्याच्यामुळं
तुमच्याकडून पूर्ण बिल घेत नाही आम्ही. आम्हाला तुमच्याकडून एप्रिल पासूनचे दोन बिलं घ्यायचे आहे, दोन बिलं आम्हाला वसूल करायचे आहे. त्याच्यामुळे तुमचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. आणि आज जर शेतकऱ्यांनी जर बिलं जर भरले तर लाईट त्वरित चालू होईल. आणि हे सगळं मला वरिष्ठ कार्यक्रम आदेश दिलेला आहे, त्याच्यामुळे आपण ती लाईट बंद केलेली आहे. ज्यांनी भरलेला आहे ते अजूनही चालूच आहे. उपोषणाबाबत काय म्हणाल? उपोषणाबाबत यांनी ज्या समस्या सांगितलेल्या आहेत त्या मी वरिष्ठ कार्यालयात आजच कळवतो. आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यापर्यंत आज तुमच्या समस्या पोहोचून जातील. आणि त्यांचा जे काही रिप्लाय आहे ते तुमच्यापर्यंत मी कळवतो. उपोषणात सांगताबाबत काय साहेब? बिल, वीज बिल भरल्याशिवाय, 70% वीज बिल भरल्याशिवाय लाईट चालू होणार नाही. त्याच्यामुळे माझी कडकडीची विनंती आहे की 70% वीज बिल भरावं. सर, संबंधित शेतकरी उपोषणाला बसलेला त्याचं उपोषणाचं सांगताबाबत काय? आता यांची समस्या, यांनी बिल भरलेलं आहे, आता त्याबाबत मी वरिष्ठ कार्यालयासोबत आज आता लगेच जाऊन बोलतो. आणि वरिष्ठांनी जर मला जर आदेश जर दिलं तर आज लाईट चालू होऊन जाईल. विद्युत पुरवठा आम्ही पूर्ववत करू. त्यांच्या उपोषणाचं सांगता होईल होईल ना? आता मला वरिष्ठ कार्यालयाला सांगावं लागेल. अरे, माझ्या वरचे पण अधिकारी, त्यांना मला सगळं काही तुमच्या ज्या समस्या आहेत त्या कळवावं लागेल. नाही, प्रॉब्लेम असं झालेला आहे की आपल्याकडे दोन फीडर आहे, दोन फीडर. आणि हा जो डिस्ट्रॅक्ट म्हणजे लोडवर डिपेंड असते, जो लोड शेडिंगचा जो नियम आहे तो लोडवर डिपेंड असते. आणि हा जो आहे तो एचओ कडून सगळं करण्यात येतो, हँडल करण्यात येतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.